नमस्कार वरणगाव लाईव बातमीपत्रात सर्वांचे सहर्ष स्वागत. वरणगाव शहर आता होणार 4 दिवसासाठी लॉकडाऊन. काल 50 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्ण वरणगाव शहर आढळल्याने एकच खळबळ उडाली असून पालिकेतील सर्व नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये स्वयंस्फूर्तीने 4 दिवसांचा कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यामध्ये अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व दुकाने या ठिकाणी बंद असतील. यामध्ये भाजीपाल्याचा देखील समावेश आहे. या बैठकीला नगराध्यक्ष सुनील काळे, पालिका गटनेते राजेंद्र चौधरी, माजी नगराध्यक्ष अरुणा इंगळे, नगरसेवक रवींद्र सोनवणे, सुधाकर जावळे, व्यापारी संघटनेचे विलास मुळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दीपक मराठे, कामगार नेते मिलिंद मेढे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संदीप कुमार भोरसे, मुख्य अधिकारी श्याम कुमार गोसावी आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे नागरिकांनी प्रशासनाला देखील सहकार्य करावे अशा प्रकारचे आवाहन त्यांच्या वतीने करण्यात आले. नमस्कार. आज नगरपालिकेमध्ये आपले सन्माननीय नगरसेवक राजीव गोसावी, माजी नगराध्यक्ष अरुणाताई सुधाकर भोरसे, त्यानंतर नगरसेवक रवींद्र सोमणे, पोलीस उपनिरीक्षक आदरणीय भोरसे साहेब, त्यानंतर मुख्य अधिकारी गोसावी साहेब, त्यानंतर कामगार नेते आदरणीय मिलिंद भोमेडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विलास सेठमुळे, संपूर्ण व्यापाऱ्यांसोबत इथे मीटिंग घेतली. एक कोरोना 55 वर्षीय कोरोनाचा पॉझिटिव्ह पेशंट आपल्या वरणगावमध्ये सापडला. हे आपलं सर्वांचं दुर्भाग्य आणि दुर्दैव की अशा प्रकारचा पेशंट इथे सापडलं आणि सर्व नगरसेवकांना इथे धसका बसला, सर्व नागरिकांना धसका बसला. त्याकरता तातडीची इथे सर्वांची मीटिंग इथे बोलवण्यात आली. तिच्यामध्ये असं ठरलं की आजपासून संपूर्ण वरणगाव शहरातली अत्यावश्यक सेवा वगळता औषधाचं आणि दुधाचं वगळता संपूर्ण दुकानं हे बंद राहतील. भाजीपालासहित सर्व हे 23 तारखेपर्यंत पूर्णतः रात्री 12 पर्यंत बंद राहतील. 24 तारखेला उघडतील. त्याकरता 48 तासाची साखळी असते कोरोनाचा संसर्ग तोडण्यासाठी. ती आपण इथे तोडण्यासाठी आज 20, 21, 22, 23, 4 दिवसाचा वरणगाव लॉकडाऊन हा इथे आपण निर्णय घेतलेला आहे. तरी सर्व व्यापारी बंधूंनी आपापली दुकानं सर्व प्रतिष्ठानं बंद ठेवावी. त्यानंतर संपूर्ण नागरिकांना विनंती आहे की आपण सर्वांनी कोणीही घराच्या बाहेर पडू नका, घरातच राहा आणि नाकातोंडाला मास्क लावा, रुमाल लावा, हात सॅनिटायझरने धुवा. आणि जे नगरपालिकेच्या वतीने ते आवाहन करण्यात आलेलं आहे त्या आव्हानाला आपण सर्वांनी सहकार्य करावे अशा प्रकारची विनंती वरणगाव नगरपालिकेच्या वतीने इथं सर्व नागरिकांना व्यापाऱ्यांना करतो. आणि सर्वांनी या बंदमध्ये सहभागी व्हावं आणि कोरोना आपल्या गावामध्ये येणार नाही यासाठी आपण सर्वांनी दक्षता घ्यावी अशा प्रकारची विनंती करतो. जे घडायला नव्हतं ते दुर्दैवाने घडलं आणि सातत्याने 2 महिन्यापासून आपण कोरोना सारखा जीव घेण्या विचारू नये, आपल्या गावामध्ये शिरकावा करू नये म्हणून जो प्रयत्न करत होतो त्या प्रयत्नाला कुठेतरी अपयश आलं आणि दुर्दैवाने वरणगावमध्ये देखील एक पेशंट कोरोनाग्रस्त आढळून आला. मित्रांनो, कालांतराने ज्या ज्या गोष्टीचं उपयोग आणि नियोजन आपण करायला पाहिजे होतं ते करत असताना देखील कुठेतरी आपण कमी पडलो हे घडत असताना मी वरणगावातील सर्व सन्माननीय नागरिकांना, माता बंधू बंधू युवक मित्रांना एक विनंती करू इच्छितो की मित्रांनो, आता तरी कृपया हात धुवून पाया पडून तुम्हाला विनंती करतो की कोरोनाने वरणगावात शिरकाव केलेला आहे तो त्याचा प्रसार आणि प्रचार फार मोठ्या प्रमाणात वाढू नये म्हणून कृपया आपण घरात बसावं व कोरोनासारख्या जीव घेणा आजाराची जी साखळी आहे ती तोडण्यासाठी आम्हा प्रशासनाला, नगरसेवकांना, सर्वांना सहकार्य करावं, मदत करावी अशा प्रकारची विनंती करतो. व्यापारी बंधूंना देखील सांगू इच्छितो की ज्ञान बची लाखो पाय, कृपया 4 दिवस आपण कडकडीत बंद पाडून आपल्या वरणगावकरांसाठी, वरणगावकरांना या जीव घेण्या विषाणूपासून कशा पद्धतीने रोखता येईल त्या अनुषंगाने बंदच्या माध्यमातून संपूर्णपणे भाजीपाल्याशी फक्त मेडिकल आणि दवाखाने आणि 2 ते 3 तासाची जे दुधाची व्यवस्था आहे ते सोडून जाऊन सर्वजण मिळून जाऊन कडकडीत बंद पाडूया, प्रशासनाला, वरणगावच्या जनतेला सहकार्य करूया अशा प्रकारची विनंती हात जोडून करतो. मी वरणगावाशांना सांगते की जे आपले कर्मचारी, पोलीस, आशा सेविका, अंगणवाडी सेविका ह्या जण करता यांना तुम्ही मदत करा, त्यांच्या जे उजळ घालू नका. ते आपल्यासाठीच काम करत आहे. आज आपल्या गंगाराम कॉलनीमध्ये एक पेशंट 55 वर्षाचा एक पेशंट आलेला आहे.
त्याच्यानं आपलं गाव सर्व आदरून गेलेलं आहे. महिलांनी व सर्वांनी स्वच्छता ठेवा, सहकार्य करा आणि जे आपले पोलीस कर्मचारी आहे यांना सुद्धा सहकार्य करा, उजेडबद करू नका आणि नेहमी नेहमी हात धुवा आणि महिलांनी सुद्धा स्वच्छता ठेवा. सर्वांना माझी हेच विनंती आहे, घरात राहा आणि बाहेरून आलेल्या लोकांची कंप्लेंट करा आणि त्यांना बाहेर ठेवा. ताबडतोब त्यांना घरात जाऊ द्या आणि माझे नगर सेवक, माझे सर्व अध्यक्ष, सर्व साहेब लोक सर्व काम करता आणि 3 महिन्यापासून आमच्या गावाची सफाई व फवारणी वगैरे सर्व करत आहे. तरी आमच्या गावामध्ये एक पेशंट आला आहे तर दुसरा होऊ नये यासाठी सर्वांनीच काळजी घ्यावी. तसे आम्ही 20 नगर सेवक, आमचे साहेब सर्व काम करत आहे, कर्मचारी सुद्धा. मी त्यांना सर्व कर्मचारी, पोलीस, अंगणवाडीच्या सेविका, मदतनीस, आशा यांना मी तर धन्यवाद देते. त्यांचा मी कसे झाल्या सर्वांचा आम्ही सत्कार करणार आहे नगर अध्यक्ष आम्ही सर्व. धन्यवाद. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दुर्दैवाने वरंगाव येथे आढळला आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कुठेतरी रोखण्यासाठी आज एक समन्वय मीटिंग माझे नगराध्यक्ष साहेबांनी शिवसाहेबांच्या उपस्थितीमध्ये सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये घेतली. त्यामध्ये सर्वांनी एकमेकाने असा निर्णय घेतलेला आहे की पुढील 4 दिवस कडकडीत बंद, अत्यावश्यक सेवा मेडिकल वगळून हा पाळला जाणार आहे आणि ही खरंच काळाची गरज आहे. आणि त्याचे तो आपला निर्णय यावेळी प्रशासनाला पोलीस प्रशासनालाही कळवलेला आहे. आम्ही त्याच्या निर्णयाचं स्वागत करतो आणि आपण सर्व मिळून नागरिकांनाही विनंती करतो की सर्व मिळून आता तरी आपण जागे व्हा आणि कोणत्याही प्रकारचा आपल्या हातून आतादाईपणाचं, निष्काळजीपणाचं कृत्य होऊ देऊ नका, जेणेकरून जे कोरोनाच्या रोगराईच्या पार्श्वभूमीवरती आपलं वरणगाव शहर जे येऊन ठेवलेलं आहे तिथं कोरोनामुक्त आपण लवकरात लवकर कोरोनामुक्त शहराला करू असं आपण निर्धार करूया. धन्यवाद. विनंती करण्यात येते की आपले वरणगाव शहर कोरोनामुक्त करण्याकरिता सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. कोणीही आवश्यकता असल्याशिवाय घराबाहेर निघू नये, घरातच राहावे व ही साखळी तोडण्यास प्रशासनाला सहकार्य करावे. कुणीही घराबाहेर पडू नये. दर 1 तासाला साबणाने हात स्वच्छ धुवावेत. डोळे, कान, नाक यांना स्पर्श करू नये. साबणाने हात दर 1 तासाला स्वच्छ करावे. सोशल डिस्टन्सिंग किमान 1 मीटरचं अंतर 2 व्यक्तीमध्ये ठेवावे. नागरिकांनी गर्दी करून घोळक्याने गप्पा मारत बसू नये रस्त्यावर. किमान 1 मीटरचं अंतर प्रत्येकामध्ये ठेवावे. मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्सिंग, मास्क व दर 1 तासाला साबणाने हात धुण्यामुळे आपण कोरोनापासून दूर राहू शकू आणि लवकरच आपले वरणगाव शहर कोरोनामुक्त करू असा निर्धार करूया. एकजुटीने या आपल्या गावास कोरोनामुक्त करूया.